जय शिवराय भावांनो, आपला आजचा जीवडा एकदम खास झालेला आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवलेला आहे। तुम्ही इथे साईडला बघू शकता आपला आजचा व्हिडिओ कशा प्रकारे आहे। तर मी माझा एकदा ऑडिओ म्हणजे कमी करतो आणि आपला आपला जे व्हिडिओ आहे ते साईडला प्ले करून दाखवतो। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। भावनो, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची गरज लागेल। अलर्ट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनवर भेटून जाईल। तुम्ही तिथे जाऊन आपलं हे वाला अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वॉटरमार्क येणार नाही। आणि भावनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते अशा प्रकारे वाजवत टच करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर चला भावनो, आपण तुमचा जराही न वेळ घालतो आपल्या आजच्या व्हिडिओ डायरेक्ट इथे सुरू करूया। भावनो, सर्वात आधी तुम्हाला आपला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचा आहे। भावनो, अलर्ट मोशन ॲप ही एक व्हर्टिकल ॲप आहे, म्हणजे व्हर्टिकल आपल्याला फोनवर यूज करायचं आहे। त्यासाठी आपल्या 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 जे व्हिडिओ आहे त्याला असं बिग करा, म्हणजे फिट टू स्क्रीन करा आणि तुमच्या मोबाईलला अशा प्रकारे उभ्या म्हणजे धरून घ्या, जसं मी आता इथं धरलेलं आहे तशा प्रकारे। तर असं झाल्यानंतर भावनो, आपल्यासमोर अलर्ट मोशन ॲप ओपन झालेलं आहे। तर आपल्याला इथं काय करायचं आहे, प्लसचं जे ऑप्शन आहे त्याच्यात जाऊन 4:5 हे जे इंस्टाग्रामच्या पोर्ट्रेट साईडचा रेशो आहे तर हा 4:5 रेशो सिलेक्ट करायचा आहे। आणि रिझोल्यूशन जे आहे तुम्हाला 1440p ठेवायची आहे। आणि फ्रेम रेट इथे तुम्हाला जे काही ठेवायचे असेल ते ठेवू शकता। तर मी तर हायेस्ट आपली 30 FPS आहे तर मी हायेस्ट इथे ठेवून टाकतो। आणि बॅकग्राऊंड जे भावनो, इथे तुम्हाला काळच बॅकग्राऊंड सिलेक्ट करून क्रिएट बॅकग्राऊंडवर टच करून टाकायचं आहे। ते क्रिएट प्रोजेक्टवर, सॉरी भावनो, तर क्रिएट प्रोजेक्टवर टच केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं भावनो, प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओजमध्ये जायचं आहे। आणि ही जी PNG आहे भावनो, ही वाली PNG म्हणजे एक पिंक म्हणजे एक आपलं गुलाबी कलरची एक PNG आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या टेक्स्टची नावाची PNG मी केलेली आहे। तर ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे। आणि या PNGला तुम्हाला जराहीसुद्धा न हलू देता आपल्याला इथे काय करायचं आहे, बॅक येऊन प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन पुन्हा ही पांढरीवाली PNG, आधी आपण जे केली ती गुलाबीवाली PNG होती म्हणजे जे कलरवाली, आणि ही पांढऱ्या कलरवाली आहे। तुम्हाला याला जरासंसुद्धा हलू द्यायचं नाही भावनो दोन्ही PNGला। आणि तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा प्लसमध्ये जाऊन ऑडिओमध्ये जायचं, इथं ऑडिओचं जे ऑप्शन आहे याच्यात जाऊन तुम्हाला जे पण मी सॉन्ग दिल खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते सॉन्ग डाउनलोड करायचं आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर मी जे भावनो तात्पुरते एका व्हिडिओपासून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करतो, ते मी इमेज आणि व्हिडिओजमध्ये जातो आणि या व्हिडिओ जे आहे भावनो, या व्हिडिओचं मला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। ते वरती जे 3 डॉट आहे या 3 डॉटवर सिलेक्ट करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं जे ऑप्शन आहे या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर टच करतो आणि व्हिडिओ जे आपला हे आहे त्याला असं ते डिलीट करतो। तर हे आपला व्हिडिओ तेच डिलीट झालेला आहे। तर खाली आपल्याला काय करायचं आहे, दोन बोटांना असं इथे झूम करायचं आहे आणि आपलं जे काही ऑडिओ आपलं हे जे व्हिडिओ असेल ते एकदा प्ले करून आपल्याची जे काय भावनो बीट आहे ते एकदा बीट सापडायची की कुठून आपलं बीट चालू होते, तर आपण त्याला एकदा ऑडिओ इथं प्ले करून बघूया। तर भावनो, इथं तुम्ही बघू शकता एक आपलं 7.8.15 आपली गाठी बीट हिट व्हायली, तर आपण इथून प्ले करून बघूया। तर भावनो 8.15 पासून आपली इथून जे बीट हिट व्हायली, म्हणजे इथून जे एकदम जे शिवाजी महाराजांचा पोवाड्यामध्ये DJ रिमिक्सचं जे इफेक्ट असते ते इथून लागलेलं आहे। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे जे ऑप्शन आहे इथं तुम्हाला टच दिसत असेल आणि मी ॲरोसुद्धा दाखवलेला आहे, त्याच्यावर टच करायचं आहे, म्हणजे एक लाल लाईन इथं उभी होईल। तर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन पहिला हे जे फोटो आहे आपला गुलाबीवाला खालचा याला सिलेक्ट करून डायरेक्ट इथं जायचं आहे, म्हणजे जिथं आपण टिक केलं तर या लाल लाईनवर। आणि हे जे ऑप्शन आहे इथं तुम्हाला ॲरोसुद्धा दिसत असेल तर या म्हणजे या याच्यावर टच करायचं आहे या ऑप्शनवर। आणि पुन्हा आपलं जे आपण पांढरं जे PNG ॲड केली तिला पण असं सिलेक्ट करून 8.15 जायचं आहे, सॉरी, आणि तिथं पण जाऊन हेच वाला ऑप्शन म्हणजे हे वाला ऑप्शन टच करायचं आहे, म्हणजे दोघांची पण ड्युरेशन इथं येऊन जाईल। तर हे झाल्यानंतर भावनो तुम्ही म्हणशाल की जर तुला पांढरीच PNG ॲड करायची होती तर तू गुलाबीवाली PNG जी असते आपली टेक्स्टवाली PNG ते कसं काय ॲड केली, तर जे तुम्ही स्टार्टिंगला इफेक्ट बघितला ते इफेक्ट आपल्याला गुलाबी जे आपला PNG आहे त्या PNG वर ते इफेक्ट लावायचा आहे। तर ते कसं लावायचं भावनो, आता ही जी आपली पहिली हीवाली PNG आहे आपली म्हणजे पांढरीवाली PNG आहे आणि खालचीवाली PNG आपली गुलाबीवाली आहे, तर आपल्याला गुलाबीवाल्या PNGला सिलेक्ट करायचं आहे टेक्स्टवाल्या। आणि इथं जायचं आहे आपल्याला इफेक्ट्समध्ये, इफेक्ट्सच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। आणि इथं आपल्याला काय करायचं म्हणून ब्लरवाला इफेक्ट जे आहे तुम्ही इथं बघू शकता खूप सारे ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्याच्यात एक ब्लरवाला सेक्शन दिसेल अशा प्रकारे काहीतरी, त्या ब्लरवाल्या सेक्शनमध्ये जाऊन एकदम खालचं हे जे झूम ब्लरवालं हे वाला ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर हे वाला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याची जे काय आपण ड्युरेशन जास्त केली त्याची इथे कमी करून घेऊया काय अशा प्रकारे, ते हे बरोबर आलेलं आहे। त्याची ड्युरेशन कमी केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जायचं आहे,
तर श्रुतीला घ्यायच्यानंतर याची जी असते स्ट्रेंथ असते, सेंटरला काहीच करू नका, पहिले स्ट्रेंथमध्ये जा आणि त्याची सगळ्याची स्ट्रेंथ अशी इन्क्रीज करा, इन्क्रीज करा म्हणजे 1.00 पर्यंत करा। तर 1.0 पर्यंत झाल्यानंतर टू जी एस त्याचा ऑनर ठेवा आणि सेंटरवर जा, इथे जे सेंटरचं ऑप्शन असते याच्यावर जा। आणि इथं काय करा भावांनो, इथं ही जी ऑप्शन आहे, इथं शंकरपाळ्याचं म्हणजे ही जी ऑप्शन आहे भावांनो, अशा प्रकारे काय ते ट्रायंगलवर त्याच्यावर टच करायचं आहे। आणि याला काय करायचं आहे, इथं या सेंटरवर ऑप्शनला इथं जे करायचं आहे तुम्हाला 279 किंवा 80 जवळपास, तर आपण जे आता 280 जवळपास करून टाकूया। तर हे 280 झालेलं आहे, तर हे 280 झाल्यानंतर आपल्याला 2 सेकंदावर जायचं आहे। तर हे आपलं इथं 1 सेकंद झाला आणि हा आपल्या इथं 2 सेकंद झाला। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथं 280 गेलं तर त्या पॉईंटला, तर या पॉईंटला आपल्याला -280 करायचं आहे। तर इथं आपण -285, -82, 80 तर हे बरोबर आले 280 वर। आणि पुन्हा आपल्याला जायचं आहे 2 सेकंदाच्या पुढचे 2 सेकंद म्हणजे 4 सेकंदावर, तर हे आपले 4 सेकंद आहे। तर इथं पुन्हा आपल्याला -280 आपण मागल्या पॉईंटवर केलं तर इथं आपल्याला पुन्हा +280 म्हणजे प्लसचं सिम्बॉल नाही लावत, तुम्हाला माहीत असेल भावनो। तर आपण डायरेक्ट इथं 280 करूया, तर आपलं हे 280 आहे। आता हे 4 वर झालं, आता पुन्हा 4 पासून पुढचे 2 सेकंद म्हणजे 6 सेकंद, तर 6 सेकंदावर यायचं आहे। तर हे आपली इथं आपलं 6 सेकंद आहे। तर 6व्या सेकंदवर येऊन याला पुन्हा -280 करायचं आहे, तर आपण याला पुन्हा -280 करून घेऊया। तर इथं आपलं 80वर आपण बरोबर आलेलो भावानो, तर 280 केल्यानंतर पुन्हा याच्या पुढचे 2 सेकंद म्हणजे 8वालं म्हणजे 8 सेकंद, तर आपण इथं 8 सेकंदावर, तर 8 सेकंदावर येऊन याला पुन्हा आपल्याला इथं -280 आपण मागायला यायला केलं, तर यामुळे इथं आपल्याला +280 किंवा 280 म्हणू शकतो आपण त्याला। तर आपल्याला इथं 280 करायचं आहे। आणि इथं आपलं जे काही PNG तिथं संपत आहे 8.15 तिथं आपण पुन्हा -280 करू शकता। तर इथं 280 का 280 वर गेलं तर आणखीन चांगलं, तर आपण मला तर वाटते बोलण्या 424 गेलेलं आहे, काही विषय नाही भावनो, इथं काही करू शकता। तर हे झाल्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, ही एवढी आपली सेटिंग झालेली आहे। तर पुन्हा आता तुम्ही म्हणशाल, आता तुम्ही इथं जरा सुरुवातीला जाऊन प्ले करून बघाल, तर मी जरा आपला व्हॉइस कमी करतो। तर इथं तुम्ही बघशाल, तर भावना इथं तुम्ही बघशाल की हे फक्त तुमच्या तर हे तुमचे जे आहे तुम्हाला ते दिसत आहे असेल की हे फक्त तुमच्या उजव्या साईडला डकण्या साईडला जात आहे। तुम्ही जसं डेमोला बघितलं ते वरच्या साईडला जात होतं, मधल्या खालच्या साईडला पण येत होतं। तर तुम्ही म्हणशाल ते कसं करायचं, तर त्यासाठी काय करायचं आहे, सुरुवातीला जायचं आहे। तर सुरुवातीला गेल्यानंतर इथं हे जे आहे वायचं ऑप्शन आहे, इथं बघू शकता ॲरो दिसत आहे, ते याच्यावर टच करून आता तुम्ही बघू शकता आपले 2 टिपकी आहे। तर आपल्याला आपण 2 सेकंदाचा गॅप ठेवला होता, 0 ते 2, पुन्हा 2 ते 4, पुन्हा 4 ते 6, तर आता ती आपण एक प्रकारे काय म्हणतात सम संख्या ठेवली होती, आता आपण विषम संख्या ठेवूया। म्हणजे इथं आपण काय करूया, आता 0 ते 1 धरूया, तर 0 ते 1वर येऊन काय करायचं आहे, वायवर टच करून याचं काय करायचं असेल इथे खाली वर करायचं, म्हणजे इकडं करायचं आहे, तिकडं आपण करून घेऊया 100, इकडे 100 करायचं आहे अशा प्रकारे काहीतरी। तर आपण इथे 100 करूया 1 सेकंदावर, पुन्हा 2ला नाही धरायचं, 3वर धरायचं म्हणजे विषम संख्या, तर 3वर आपण इथे -100 करून घेऊया, -100 अशा प्रकारे इकडं तिकडं -100 करायचं आहे। पुन्हा 4ला नाही धरायचं, 5ला धरायचं आहे, तर 5ला जाऊन आपण इथं काय करूया +100 म्हणजे असं वर। तर हे आपलं 10, 1, 99 ते 100, तर आपल्याला 100 करून घ्या, सॉरी वाहनो, ते 100 झालेलं आहे। तर पुन्हा 5 झालं, 6ला नाही, 7ला, म्हणजे विषम संख्या तुम्हाला कळालेलं असेल भावनो। तर याला पुन्हा आपण -100 करूया, तर अशा प्रकारे याला -100, तर आपण -ले गेले, आपण याला फक्त आणि फक्त -100 करायचं आहे। तर अशा प्रकारे -100 झालेलं आहे। तर पुन्हा आपल्याला 8 नाही धरायचं, याच्यामध्ये कोणता पण एक अंदाजानं पॉईंट धरा आणि त्याला आपण इथं +100 करून टाकूया। तर आपण जास्त आले काही विषय नाही, लास्टला तुम्हाला जसं म्हणलो की लास्टला जास्त आले ते काय नाही। आता तुम्ही इथून प्ले करून बघू शकता, जसं तुम्ही स्टार्टिंगला डेमोला बघितलं सेम तशा प्रकारचं दिसत आहे। तर भाऊनो इथं आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला हे मागेला ग्लो जास्त दिसत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं गुलाबी टेक्स्ट आहे त्या गुलाबी टेक्स्ट PNGला सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन याची जे काय ऑपोसिटी आहे तुम्ही जरा अशी कमी करू शकता, म्हणजे जास्त इफेक्ट नाही दिसणार, एकदम थोडा थोडा इफेक्ट दिसणार आणि थोडा इफेक्टच चांगला वाटतो, जास्त कधी कधी चांगला वाटतो पण जास्त जागेत चांगला नाही वाटत। त्यासाठी याची जे काही ऑपोसिटी आहे, मी याची ऑपोसिटी जे काय भावनो, आपण याची ऑपोसिटी 1.70 जवळपास ठेवून टाकू, तर आपण इथं याची 80 ठेवून टाकू भावनो, 80वाली याची जे काय ऑपोसिटी अशी ठेवून टाकायची आहे आणि बॅक येऊन जायचं आहे। तर भावनो इथं आपलं सगळं जे काही इफेक्ट आहे आपल्या हेच मेन इफेक्ट होता, ते इथं आपलं बसलेलं आहे। तर पुन्हा आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण 8.15 आपलं सॉन्ग म्हणजे बीट चालू व्हायचं, तर इथं आपल्याला प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओजमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे भावनो, हा फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे।
ते फोटो ॲड करून वरती ते तीन डॉट आहे त्याच्यामध्ये जाऊन आपल्या फोटोला ते फिल स्क्रीनवर टच करा, म्हणजे आपला जे काही महाराजांचा फोटो असेल ते आपल्या स्क्रीनवर बरोबर येऊन जाईल। तर हा फोटो इथं आल्यानंतर बॅकला जा भावानो, आणि पुन्हा या आपल्या फोटोला सिलेक्ट करून डायरेक्ट शेवटी जाऊन हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवर टच करून टाका, म्हणजे महाराजांच्या फोटोची जे काही ड्युरेशन असेल ते आपली शेवटपर्यंत येऊन जाईल। तर हे ड्युरेशन शेवटपर्यंत आल्यानंतर भावानो आपल्या इथे सुरुवातीला जायचं आहे, तर म्हणजे सुरुवातीला म्हणजे 8.15 भावानो, तर 8.15 आपली जे काही बेस्ट स्टार्ट व्हायली तिथं आपल्याला काय करायचं आहे, प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन हा जे फोटो आहे हा एक ब्लॅक खाली एक असा इफेक्ट आहे तर ते फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मी ते फोटो इथे ॲड करून घेतो भावानो, तर हाच ते फोटो आहे, तर फोटो ॲड करायचा आहे आणि फोटोची जे काही ड्युरेशन आहे ती अशी अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे, आणि पुन्हा मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला असं खाली असं ॲडजस्ट करून टाकायचं काय अशा प्रकारे। तर ही इथपर्यंत आपली इथे झालेलं आहे भावानो, तर पुन्हा 8.15 येऊन प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन जी आत्ता आपण पांढरी PNG ॲड केली ती ती PNG तर ॲड करायची आहे, आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याचं जे काही साईज आहे अशा प्रकारे कमी करा, आणि या ऑप्शनवर जाऊन पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन तर पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन याची जे काही ड्यू ही आहे साईज अशा प्रकारे इथं ठेवून टाका। याची इथं अशी ठेवल्यानंतर याची जर आपण इन झूम इन करूया अशा प्रकारे या तिसऱ्याला ऑप्शनमध्ये जाऊन आणि पुन्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या टेक्स्टच्या PNG असं इथं ॲडजस्ट करायचं आहे। तर ही PNG ॲडजस्ट झाल्यानंतर म्हणून बॅक यायचं आहे, तर बॅक आल्यानंतर आपल्या इथं याची जे काही ड्युरेशन आहे ती शेवटीला जाऊन डायरेक्ट अशी एक्सपांड करून घ्यायची आहे। तर इथपर्यंत आपला व्हिडिओ झालेला आहे भावानो, तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की ते इफेक्ट लावायचा, तर इफेक्ट लावायच्या आधी आपल्याला प्लसमध्ये जाऊन इथे कोणता पण एक शेप ॲड करा, ते शेप अशा प्रकारे ॲड करा अशा प्रकारे त्याला फिट टू स्क्रीन करा, आणि कलरमध्ये जाऊन याचा जे काही कलर आहे त्याचा काळा करा, आणि पुन्हा बॅक येऊन याची जे काय ऑपोसिटी असते ती 70 ठेवा, त्याची ऑपोसिटी अशा प्रकारे 60 ठेवूया भावानो, 70 एकदम जास्त होईल तर आपण याची 57 ठेवून टाकू, आणि पुन्हा इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि पुन्हा तुम्हाला एकदम शेवटच्या एक दोन तीन आधी म्हणजे ऑपेसिटी अँड व्हिजिबिलिटीमध्ये जाऊन ब्लिंकिंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, आणि याची जे काही फ्रिक्वेन्सी असते ती तुम्हाला 10 ठेवायची आहे। त्याची फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे मी 10 ठेवलेली आहे, तर आपण जरा कमी झालं वाटतं, तर 10 समोर किती ठेवू आपण, 10 खाली नका ठेवू, तर 10.2 ठेवलेली आहे आपण, त्याच्यातून तुम्ही प्ले करून बघू शकता तर कशा प्रकारे आपल्याला दिसत आहे। तर या हे जे आपण इफेक्ट शेप ॲड केलं तर याची पण ड्युरेशन शेवटपर्यंत अशी वाढून घ्या, आणि इथं काय करा भावानो, आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ही जी टेक्स्ट PNG आहे हे आपण त्याच्यावर आपण हे ॲड केलं, तर इथं काय करायचं आहे, इथे एक आरो दिसत असेल तर याला असं सिलेक्ट करून याला असं वर घ्या अशा प्रकारे, म्हणजे आपली जे काही इफेक्ट आहे ते मागं जाईल आणि आपली जे काही PNG आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ते PNG समोर येईल। तर इथं आपला व्हिडिओ झालेला आहे भावानो पूर्णपणे, तर असं आपल्याला ते काय करायचं आहे, सुरुवातीला जाऊन आपल्याला प्लसमध्ये जाऊन आपल्याला एक लेअर इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन एक बॉर्डर इथं ॲड करून घ्यायची, तर मी ते बॉर्डर इथं ॲड करून घेतो भावानो, तर आपली बॉर्डर इथं आहे, तर बॉर्डर ही आहे आपली, तर बॉर्डरला असेल प्लसमध्ये जाऊन ॲड करायचं आहे, आणि डायरेक्ट शेवटी जाऊन याची जे काही ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे। या बॉर्डरची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढल्यानंतर भावानो सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन आपला जे काही लोगो आहे ते लोगो इथं ॲड करून घ्यायचं आहे, तर माझा लोगो इथं जरा खालच्या फोल्डरमध्ये आहे, तर माझा लोगो असते ते ॲड करतो मी प्लसमध्ये जाऊन, आणि याची जे काही ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंत अशी वाढून घ्या, आणि पुन्हा मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या तिसऱ्याला ऑप्शनमध्ये जायचं आहे, याची जे काही साईज असते अशी कमी करा ढकण्या साईडला, आणि पहिल्यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन याची जे काही पोझिशन आहे ती मी अशी इथं ठेवतो, तर काही अशा प्रकारे छोटं करतो आणखीन याला, आणि याची आपल्या लोगोची अशी इथं ॲडजस्टमेंट करून बॅक येऊन याची जे काही ब्लेंडिंग आहे भावानो ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग मी इथं सॉरी भावानो लाईटनमध्ये नाही मी इथं डार्कनमध्ये जातो, आणि याची ब्लेंडिंग जी आपल्याला डार्कन किंवा आपण डार्क लाईट किंवा काही पण ठेवू शकता, तर आपण तर एक सॉफ्ट लाईट ठेवूया भावानो कॉन्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन सॉफ्ट लाईट ठेवूया, म्हणजे आपले लोगो जे एकदम फेंट दिसेल, तर अशा प्रकारे आपला इथे लोगो झालेला आहे आणि व्हिडिओसुद्धा झालेला आहे, तर मी तुम्हाला आपल्या एकदा इथे व्हिडिओ प्ले करून दाखवतो। तर भावानो तुम्हाला आपण जी याची ऑपोसिटी कमी केली ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही इथं अशा प्रकारे जाऊन याची ऑपोसिटी वाढू शकता, तर हे सुद्धा चांगलं दिसेल असं काही नाही की खराब दिसेल। तर भावानो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो झालेला आहे, तर वरच्या हे जे ऑप्शन आहे एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर भावानो व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्या तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शनवर टच करावं लागेल। तर भावानो इथं आपलं 100% झाल्यानंतर तुमच्यासमोर असं काही उघडून येईल, तर पुन्हा तुम्हाला इथे सेव्हवर टच करायचं आहे, म्हणजे हा जे आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर भावानो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल जर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे मी नवीन नवीन प्रकारची व्हिडिओ एडिटिंग आपल्या मराठी भाषेत आणत राहतो।
तर चला भाऊ आपण भेटूया नव्या व्हिडिओवर. ए टोनी कशाला थांबलास रे वाजव की.